फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. वसुधाला श्रीमंतीचं महत्व कळलं नाही, पण तिच्या मुलांना कळेल. शेखर सोबत त्याची भावंड पण येतील. वसुधा, तुझाच डाव तुझ्यावर उलटवतो की नाही बघ. समीर आपल्या धंद्यात नवीन आहे, पण तो दोस्तीला पक्का आहे. जीव गेला तरी तो आपलं नाव नाही घेणार. समीरला पोलिसांनी अटक केली ड्रग्ज विकताना. पोलीस स्टेशन मधून सोडवायचं कशाला? मी तर म्हणतो त्याला तिथेच सुधरू दे. चार रट्टे खाईल ना पोलिसांचे, सगळी अक्कल ठिकाणावरती येईल. अरे आज ड्रग्ज विकतो, उद्या खून करत सुटेल हा. नाही रे दादा, अरे त्याची संगत चुकीची आहे म्हणून फसतो तो. तसाही तो चंदू काही चांगला मुलगा नाहीच आहे. त्यानेच फसवलं असेल समीर दादाला. तुला तर माहितीये ना समीर दादा किती भोळा येते. आला असेल त्याच्या बोलण्यात भोळा. आपल्या बोलण्यात कसा येत नाही ग तो? गुंड मवाल्यांच्याच बोलण्यात कसा काय येतो? त्यालाच हे असे उद्योग करायचे असतील, नाहीतर आपल्याशी उर्मटासारखा वागलाच नसता. सगळं खरंय, पण या क्षणी त्याला घरी आणणं तेवढंच महत्वाचं आहे. मला नाही या वाटत तसं. चंदू खरंच थँक्स आहे. मी काय करू म्हणजे तुला समजेल? काहीच सुचत नाहीये चंदू. आज तू नसतास तर बस काय समीर? एकतर मित्र पण म्हणतोस आणि थँक्स पण. तुला माहिती आहे ना, मित्रांसाठी आपण काय पण करायला तयार असतो. तसं नाही यार चंदू, तू नसतास तर पोलिसांनी माझं काय केलं असतं देव जाणे. पण तू त्यांच्या आवडीतनं कसं सोडवलंस यार मला? अरे बहुत कुछ करना पड़ा, पण तू सुटलास ना, मुझे सब कुछ मिल गया. चंदू यार प्लीज सांग ना काय केलंस ते. काही नाही रे, आपल्यातल्याच एका पोराला तुझ्यावरचा आळ स्वतःवर घ्यायला तयार केला बस. काय? अरे मग त्या मुलाचं काय? तू छोड ना यार, वो आपला अंदरूनी मामला आहे, तू टेन्शन मत ले. तू असं नको करूस, खरंच सांग काय झालंय ते. हे बघ समीर, मी भाईंना तुझी गॅरंटी दिली आणि भाईंचा माझ्यावर पूर्ण विश्वास. मग काय, भाईंनी नुसता आदेश दिला ना की आपली पोरं सुटतात, त्यांनी बंदोबस्त केला आणि तू सुटलास. थँक्स सर, खरंच थँक्स. चंदू अरे माझ्या घरच्यानं सांगितलंस तू हे सगळं? काय म्हणाले ते? बरं वाटत नाहीये का?
माझं एक ऐकल. काय? मंदारला घर सोडण्यापासून थांबवा प्लीज, माझ्यासाठी. अगं तो तर घरीच आहे. हो पण जाणार आहे लवकरच. तुला असं म्हणाला तो? आत्ताच म्हणाला मला तो. मी जाणार आहे म्हणून. जेवणाच्या राहण्याच्या पैशांचं तर तुम्हाला माहितीच आहे. म्हणतोय की मी स्वतःला आजमावून बघणार आहे. तो माझाच मुलगा आहे. तो असा गप्प बसणार नाही. आणि तो जर असं म्हणत असेल ना तर त्याला मी कधीही अडवणार नाही. आणि माझ्या मदतीशिवाय तो जर सिद्ध करू शकत असेल तर माझ्यासारखा दुसरा आनंदी कोणी नाही बघा पर्णा. पण किती अवघड आहे ते. बाहेरच्या जगाची कल्पना नाहीये त्याला अजून. येऊ दे, त्याला असा अनुभव दुसरं कुठलेही पुस्तक शिकवणार नाही. पण त्यासाठी तुटपुंजे पैसे घेऊन उघड्या जगात एकट्यानं राहायला हवं का? मायेची छत्रछाया सोडून. मी निघते, मला निघायलाच हवं. आई बघा, कोणी काही म्हणू दे, मला जायलाच हवं पोलीस स्टेशनला. आपल्या पोराला आपण मारणं वेगळं आणि पोलिसाने. मी निघते. आई तू थांब. दादा निदा, तू तरी आई बरोबर थांब. आई मीच येते तुझ्या बरोबर. एवढ्या रात्रीचं तू एकटी जाणार का तिथे? काही गरज नाहीये कोणी माझ्या बरोबर यायला. जाईन मी एकटी. निघते मी. समीर आलास. वा, जणू काय मोठं युद्ध जिंकून विजयवीरच आलेत. घरच्यांचा जीव टांगणीला लावून कोणालाही न सांगताय आपले उंडरत आहेत गावभर. खाणं पिणं विसरून काम धंदे सोडून घरच्यांना शोधत फिरतात. तुला एक फोन करता येत नाही. तेवढंच राहिलं होतं रे. घरच्यांची आबरू वेशीवर कशी टांगता येईल याचाच ध्यास घेतलायस ना तू. अरे आपल्याला काय जमत नाही, काय करता येत नाही तर घरी पडून राहायचं ना एखाद्या कोपऱ्यात. दोन वेळेचं जेवण द्यायला कोणी नाही म्हणणार नाही तुला. पण शांत बसून राहायचं, कोणालाही ताप न देता. पण ते तुला जमणार नाही. तुझं आपलं उलटच. अरे रवी, शिरजोरी, मारामारी एवढंच येतं ना तुला. उपयोग तर गाडीचा नाहीये, वर आबरूचे पण ढिंडवणे काढलेस. वर सीना जोरी तर पा, पा ना. मारख्या बैलासारखा बघतोय. समीर, आता त्याच्याही अंगावर हात उगाळणार आहेस तू. अरे तुझ्यासाठी आतडत तुटत असत रे माझ. पण तुला कोणाचीच किंमत नाही. का असं करतोस तू समीर? का असलं नीच काम करायला लागलायस? आई जाऊ दे ना, रागावतोय कशाला. हो समीर निर्दोष आहे, कोणीतरी त्याच्यावर आळ घेतला होता.
त्याची काहीच चूक नाहीये. अरे समीर, अरे समीर थांब. हे बघ समीर, जाने दे यार मुझे चंदू. कुठे चाललायस तू? या लोकांना मी मेल्यानंतरच माझी खरी किंमत कळेल. हे समीर, काय वेड्यासारखं बडबडतोयस? वेड्यासारखं बडबडू नको. म्हणजे आज काय झालं बघितलंस ना? पोलीस स्टेशन मधनं मला कोणी सोडवलं? तू. माझं घरच्यांचं कोणी फिरकायला तरी आलं होतं का तिकडे? सतत सतत मलाच नीचा दाखवायचं. आणि अशा लोकांसाठी मी जगून तरी काय करू? शेखरनी जवळजवळ घरातनं लात मारून हकलायचंच बाकी ठेवलं होतं. आणि अशा लोकांचा मी काय पाळीव कुत्रा म्हणून घराच्या दारात उभा राहू काय? अरे समीर, असं नको बोलूस. ते तुझ्या चांगल्यासाठीच बोलतात ना. अरे शेवटी रक्ताची नाती आहेत ती. एक दिवस तुला बोलतील, पण दुसऱ्या दिवशी तुला जवळ करणारच. आणि तुझी आई तर? आई? आईच्या भरोशारच इतके दिवस काढले मी. ती आईची माया दाखवते रे, पण बाजू कोणाची घेते? दुसऱ्यांची. सतत सतत घरात काही झालं ना तरी चूक कोणाची असते? तर या समीर मोहितेची. मीच नालायक, मीच निकम्मा. खायला कार आणि भुईला भार. मग काय करणार समीर? अरे पैसा लागतोच ना जिथे तिथे. आता तू कमावत नाहीयेस म्हणून तुझे कष्ट कोणाला दिसत नाहीयेत. पण डोंट वरी, मी आहे ना. आता तुला पैसे पण मिळणार आणि तुझी माणसं सुद्धा. थँक्यू, थँक्यू चंद. खरंच खूप बरं वाटलंय. अख्ख्या जगात एकदा तूच आहेस जो माझा विचार करतोस. आणि नुसता विचार करत नाहीस तर प्रत्यक्षात मला मदतही करतो. आज तू नसतास तर कदाचित मी पोलिसांच्या तावडीतनं सुटलोच नसतो. खरंच माझा चांगला मित्र आहेस यार. योगीच लोकांच्या नादाला लागून तुझ्याबद्दल नको तो गैरसमज करून घेतला. आय एम सॉरी चंदू. चंदू खरंच आपली मैत्री कायम राहील, कधीच सुटणार नाही. आम्ही काय केलं सावकार, तुमचं तंत्र बरोबर उचललं. पाटलींबाई पोरीच्या प्रेमात व्याकुळ, त्यामुळे आम्हाला नेम अचूक साधता. बघाच पाटील, त्या नारायणाची सगळी फॅमिली आपल्या जाळ्यात येते का नाही ते? हा आता हुकमाचा एकाच आपल्या हातात गावल्यावर त्या फालतू पाचोळ्याला कोण विचारते? हा तो शेखर एकदा इंटरव्ह्यूला आला, बघा मी काय करतो. नाही ते समजा खरं आहे, पण तुम्ही नेमका काय करणार ते आम्हाला बी कळू दे ना. नाही नाही, अजिबात नाही. तू पण ना चंदू, किती वेळा तेच तेच प्रश्न विचारणार यार. अरे असं का बोलतोयस तू? 2 दिवस झाले तू माझ्या सोबतच आहेस. तुझ्या घरच्यांना तुझी काळजी वाटत नसेल का? काळजी? अजिबात नाही. घरी कोणालाही वाटत नसेल काळजी माझी. उलट सगळ्यांना आवडत असेल बरं आहे. केली पीडा एकदाची ते. त्यातून आता घर निशाच्या ताब्यात आहे. म्हणजे माझे खायचे प्यायचे तर सोडच रे, झोपायचे आणि उठण्याचे पण वांदे झालेत. देख चंदू, तू मेरा दोस्त है ना यार, इसीलिए मैं तेरे साथ ही रहूंगा. अरे तू तो मेरे साथ हमेशा के लिए है. पण मला तुझी जेवढी चिंता वाटते ना, तेवढीच तुझ्या आईची चिंता वाटते.
आणि तिच्यासाठी फक्त तिच्यासाठी तू घरी जा. ये देख दोस्त, अब ज्यादा सोच मत, घर जा. मला माहिती आहे माझं म्हणणं तुला पटतंय, है ना? तू सोच मत, सीधे घर जा. अरे तर त्या घरी जायची माझी अजिबात इच्छा नाही आहे, पण तू म्हणतोयस म्हणून जाईन मी. ठीक आहे, मिळते. छायला चिपकू साला, चिपक की बैठ गया. गले में फंदा पड़ गया फोकट का. मान ना मान, मैं तेरा मेहमान, सोडायलाच तयार नाही. कुठे झंगट लागलाय मागे. खूप टेन्शन आलंय रे मंदार. संपदा, अगं मी आहे ना, आणि आता समीर पण सुटलाय ना, बघ सगळं ठीक होईल. उलट आहे मंदार, शेवटी समीर दादाला सोडवलं ते त्या चंदूनेच ना. समीर दादाला तर तो चंदू म्हणजे आता महात्माच वाटत असणार. तो आणखी त्याच्या नादी लागेल आणि फसत जाईल. तसं नाहीये संपदा. अगं चंदू सारख्या लोकांचं बिंग फुटायला फार वेळ लागत नाही. बघ एक दिवस समीरला स्वतःची चूक कळेल आणि तो त्या चंदूची संगत सोडून देईल. पण तोपर्यंत तो चंदू आपलं खूप मोठं नुकसान करू शकतो मंदार, कधीही न भरून येणार. काहीतरी काय बोलतेस तू, आपलं काय नुकसान करणार आहे तो चंदू? अरे तो चंदू समीर दादाच्या मनात तुझ्याविषयी वाईट साईट भरवू शकतो. आणि आमचा समीर दादा किती भोळा हे माहिती आहे ना तुला? आई आधी चहा घे. बाबा चहा घ्या. आई काय ग, काय झालं? एवढा कसला विचार करतेस? रोज एका अग्निदिव्याला सामोरं जावं लागतंय. आणि जे समीरच्या बाबतीत घडायला नकोय तेच नेमकं घडतंय. काल समीरला अटक झाली होती. काय? पण कशासाठी? ड्रग्ज विकतो म्हणून. काय सांगतेस तू आई? अरे मी शेखरला म्हटलं माझ्या बरोबर चल पोलीस स्टेशनला, आपण त्याला सोडवणार या, तर सरळ नाही म्हणाला रे. म्हणजे समीर दादा अजूनही? नाही, त्याच्या मित्राने चंदूने सोडवलं त्याला. तो म्हणतोय समीर निर्दोष आहे म्हणून. आणि समीर दादा काय म्हणाला? तो काय म्हणणार, त्याला काही बोलायला तोंड कुठे आहे? आणि त्याची बाजू घेऊन बोलायला मलाही कुठे आहे? खूप बोलला रे शेखर त्याला, खूप बोलला. पण काय चुकलं त्याच? हा नेहमी वागतोच तसा. पण समीर दादा मनाने खूप चांगला आहे गाई. अरे काय उपयोग आहे त्या चांगल्या मनाचा? त्याच्या भाबड्या मनापाईच तो नेहमी ठोकर खात असतो आणि त्याची जखम माझ्या काळजाला होत असते नेहमी. अशा वेळी तुमची उणीव खूप भासते. आज तुमचा धाक असता तर समीरला शिस्त लागली असती, असं सैरभैर झालं नसता तो. आताही काल रात्री गेलाय ना, तो अजून पत्ता नाहीये त्याचा. काय करायचं? मी शेखरही पाठ फिरवून बसलेला आणि हाय. काय करायचं एकटीने काहीच कळत नाही. आई तू का बोलतेस बाबांची? त्यांना काही कळत नाही आणि मला त्रास होतो ह्याचा.
अगं तू एवढ्या कळवळीने त्याने सगळं सांगतेस आणि ते निर्विकारपणे तुझ्याकडे पाहत असतात, तू नको बोलत जाऊस त्यांच्याशी. पण माझं समाधान होत रे, होत माझं समाधान. तरी माझ्या बोलण्याला प्रतिसाद नाही दिला ना, तरी त्यांच्याशी बोलण्याचं समाधान मिळतं मला. इतकी वर्ष ते माझ्यापासून दूर होते, तरी मी मनातल्या मनात बोलायचे त्यांच्याशी. आणि आता आता तर ते माझ्या समोर आहेत, माझ्या जवळ. त्यांच्याशी बोलून हलकं वाटत रे मला. ते माझ्याशी नाही बोलले ना, तरीही. काय सांगावं, एक दिवस बाबा पूर्णपणे बरे होतील आणि बोलायलाही लागतील.